विद्यार्थिंद्रांनो, आता आपण आपल्या सराव संच 6.1 मध्ये पहिलं उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरणामध्ये आपल्याला विद्यार्थी संख्या आणि त्यांनी केलेला अभ्यास तासामध्ये वितरण सारणीमध्ये दिलेला आहे. त्या सारणीवरून आपल्याला सरळ पद्धतीने मध्य काढायचा आहे. तर प्रथम आपण उत्तर सोडवताना आपल्याला वर्ग, वर्गमध्य ज्याला आपण एक्स आय म्हणतो, वारंवारता ज्याला आपण जी एफ आय ने दर्शवतो, आणि वर्गमध्य आणि वारंवारता म्हणजेच एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार असलेले स्तंभ आपण काढलेले आहे किंवा ही सारणी आपण काढलेली आहे. आता आपल्याला प्रश्नात वर्ग आणि वारंवारता दिलेली असते, ती आपण या प्रश्नावरून या सारणीमध्ये लिहून घेतलेले आहे. वर्ग आणि वारंवार, प्रथम आपल्याला वर्गमध्य काढायचा आहे. वर्गमध्य कसा काढायचा? वर्गाची खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद 2 म्हणजे भागीला 2. तर 0 अधिक 2 2 भागीला 2 उत्तर 1 मिळतं. 2 अधिक 4 6 भागीला 2 म्हणजे उत्तर 3 येणार. 6 अधिक 4 10 भागीला 2 उत्तर 5 येणार. 6 अधिक 8 14 भागीला 2 उत्तर 7 मिळेल. आणि 10 अधिक 8 18 उत्तर भागीला 2 9 मिळेल. हा मिळाला आपल्याला वर्ग. आता ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला या स्तंभामध्ये लिहायचा आहे. 7 × 1 = 7 18 × 54 12 × 5 = 60 7 × 10 = 70 आणि 9 × 3 = 27 या पद्धतीने. आता एकूण वारंवारता आपल्याला मिळवायची आहे. बेरीज करूया. 18 + 7 = 25 25 + 12 = 37 37 × 10 = 47 आणि 3 = 50. त्याच्यानंतर 7 × 4 = 11 आणि 7 × 18 = 8 × 1 2 × 1 = 3 3 × 7 = 10 10 × 6 = 16 16 × 5 = 21 218 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता एकूण वारंवारता आणि एकूण एक्स आय एफ आय ही किमती आपण या सूत्रामध्ये टाकणार आहोत. सूत्र आहे एक्स बार, वाचताना असं वाचायचं मध्य किंवा आपण चिन्ह एक्स बार बरोबर सम ऑफ एक्स आय एफ आय म्हणजेच एक्स आय एफ आय ची बेरीज भागीला एन म्हणजे एकूण वारंवार. आता किमती टाकूया 218 एक्स आय एफ आय ची बेरीज इथं मिळालेली आहे ते आपण टाकणार भागीला 50. अगोदर 5 ने भाग देऊया. 5 × 10 = 50 5 × 4 = 20 1 × 18 घेतले 5 × 3 = 15 उरतील 3. 3 ला भाग जात नाही म्हणून दशांश ठेवत 3 × 0 घेतले 30 झाले 5 × 6 = 30 43.6/10 म्हणजेच आपण दशांश स्थळ एक घर उजवीकडून डावीकडे सरकवूया म्हणजे 4.36 किंवा हा 10 ने भाग जातो 10 × 40 3 उरतात 36 झाले 10 × 30 आणि 10 × 6 म्हणजे उत्तर आपल्याला मिळणार आहे 4.36 तास.